वय तुम्ही सांगितल्याप्रमाणेच करते, काही काळजी करू नका. पण काय झालंय, काल रातच्यानं भैयासाहेबांनी ना दूध नव्हतं प्यालं, ते दादूला फेकताना मी पाहिलं. मी काय विचारते, असं औषध न घेतल्यामुळे त्याचा असर कमी तर नाही ना होणार? हे बघ बयो, आज रात्री त्यांनी दूध घेतल्याशिवाय तू त्या खोलीच्या बाहेरच पडू नकोस, कळलं तुला? हे सगळं त्या जानकीमुळे होत आहे. ते जर माझ्याच खोलीत असते तर आपण व्यवस्थित त्यांना औषध देऊ शकलो असतो. जानकीचा पण काहीतरी बंदोबस्त करायला हवा. जेव्हा तेव्हा माझ्या वाटेत आडवी येते ती. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ती गोष्ट तुम्ही ऐकाल ना तर तुमच्या पायाखालची जमीनच सरकल आणि कालिंदी ताईंचं नाक ठेचलं जाईल. पाल्हाळ नकोय, मुद्द्याचं बोल. अहो विश्वास दादा, दारू प्यायला लागलेत. मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिले. मी गेले होते ना त्यांच्या खोलीत, तेव्हा बघितलं अस्ताव्यस्त पडले होते आणि त्यांच्या बाजूला बाटली होती, बाटली दारूची. बायो, अगदी योग्य वेळेला योग्य ती बातमी दिली आहेस मला तू. आता बघ मी या संधीच कस सोनं करते ते. साहेब, या पुढं कोर्टाची तारीख पडेपर्यंत जरा सांभाळून राहा, केसचा निकाल लागेपर्यंत, नाही तर काहीतरी प्रॉब्लेम व्हायचा. वकील साहेब, तुम्ही कोणाला सांगताय? आम्हाला? हे अभयराजे भोसलेंना. अभयराजे भोसले कोणापासूनही सांभाळून राहिलेले नाहीत आणि राहणारही नाहीत, आणि उलट इतर लोक त्यांच्यापासून सांभाळून राहतात. कोणाची माय व्यायली आमच्या वाकड्या शिरायची. अहो, ते तुमच्या आपल्या भल्यासाठीच सांगतायत ना, त्यांचा काय फायदा? आजपर्यंत कोणीही भोसले घराण्यातलं पोलीस स्टेशन मध्ये जास्त गुण उधळायचे नाहीत. चला. यामिनी, अगं आज या वेळेला तू इथे कशी? ही तर तुझी बाहेर फेरफटका मारायची वेळ आहे ना. हो, पण थोडं अस्वस्थ वाटत होतं. आणि मन थाऱ्यावर नसेल की मग काही सुचत नाही ना. मनात भलते सलते विचार मात्र येत राहतात. मन थाऱ्यावर नसायला काय झालं? सगळं तर तुझ्या मनासारखं होतंय. मुलं सुना तुझ्या शब्दाबाहेर नाहीयेत. आणि आता तर तू वैनीसाहेब हा किताबही पटकावणार आहेस. ते सगळं वरवरच आहे हो, नुसते पाण्याचे बुडबुडे. पण कधीतरी कुठेतरी खट होतच ना. ताई, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बाहेरचा फेरफटका चुकवून मला भेटायला आलीस तेव्हाच मला संशय. तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं असणार, बोल. काय सांगायचं? म्हणजे विश्वासचं काही बिनसलंय का? माझ्या कानावरती काही गोष्टी आल्या म्हणून तुम्हाला विचारते. काय आलं तुझ्या कानावर? बयो सांगत होती की तो हल्ली दारू प्यायला लागलाय. काय खरंय काय? नाही नाही, हे शक्यच नाही. विश्वास असं करणार नाही. माझा पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर. अगदी बरोबर बोललात तुम्ही. विश्वास असं करणं शक्यच नाही. मीही म्हंटल बयोला, नाही ग बाई, विश्वास नाही कधी दारू पिऊ शकत. पण शेवटी काय आहे ना, शेवटी माणूस आहे. कोण कधी कसं वागेल काही सांगता येत नाही. नकळत काही गोष्टी होतात हातून, नाही का? मी काय म्हणत होते, एकदा तुम्ही विचारून बघा ना. तुमच्याकडे काही तो खोटं बोलायचा नाही. हे सगळं जर खोटं असेल तर मग प्रश्नच मिटला.
पण जर का खरं असेल तर मात्र अरे तो बघ सदा सदाच आहे ना तो हो हो सदा दादाच आहेत थांब हाक मारतो सिद्धू अरे कशाला उगीच ना त्रास देतोयस त्यांना काही काम असेल तर अगं पाच मिनिटांनी काय फरक पडणार आहे सदा दादा ओ सदा दादा हाय अरे सिद्धू अरे कोणाचं सामान उचलून घेऊन चाललायस तू कोणाचं काय तू फिरायला चाललायस का फिरून आलायस काय अरे फिरायला कसली जातोय बर पण मला सांग नेहा कशी आहे खरं सांगायचं तर नाहीये तिची तब्येत बरी ताप आलाय जरा तिला पोलिसांनी त्या हराम त्या गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली होती पण सध्या तो सुटलाय जामिनावर नाही पण ही केस पुन्हा कोर्टात उभी राहणार आणि सध्या आम्ही याचाच विचार करतोय की त्या गुन्हेगाराला अभय भोसलेला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल अहो नेहा बिचारी सगळा दोष स्वतःकडेच घेऊन बसली आहे उगाच स्वतःला त्रास करून घेते ती म्हणजे अक्षरशः न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगते ती हो ना रे मी नेहाला भेटायला येऊन जाईन आता जरा घाईत आहे ना मग येऊन जाईन पण हा मी तेच विचारलं याला कुठे बाहेर चाललाय का तुम्ही हो सदा दादा मी आणि दी मुंबईला चाललोय तिच्या ट्रीटमेंट करता तिथे एक आय स्पेशालिस्ट येणार आहेत तुम्ही प्लीज आजीची काळजी घ्या ती एकटी असेल घरी नाही नाही तुम्ही काही काळजी करू नका मी जातीने लक्ष ठेवीन आजींकडे पण आजी मी काय विचारतो तुम्ही का नाही जात मुंबईला अहो तेवढा चेंज अरे हो गेले असते मी पण मी शंकराला अभिषेक बोलली ना तो झाल्याशिवाय मला जाता येत नाही पण नेहा आणि कावेरीला येऊन जायला सांग हो मी एकटीच असेन ना हो पण नेहाला नाही जमणार नाही का बर मग मीच नेहाला भेटायला येऊन जाईल ठीक आहे काय हरकत नाही चल चालं कुलकर्ण्यांकडची चार आंबेकरांकडची तीन सावंतांची दोन राण्यांची पुन्हा तीन देशमुखांची आठ अरे साठी आणि बापट राहिली सगळी माणसं येतील असं वाटतंय खरंच ही यादी करताना नानांची खूप आठवण येते त्यांच्याकडे कायम माणसांची यादी तयार असायची आमंत्रण करण्याचा उत्साह एखादा समारंभ साजरा करण्याचा उत्साह नानांनाच काय यांनाही किती आनंद झाला असता या उत्साहात या समारंभात सहभागी होण्याचा आईंना आनंद आईंना तर आनंद झालाच आहे त्याचबरोबरीने ह्यांना सुद्धा आनंद झाला असता की आई बहिणीसाहेब होणार आहेत आज नाना असते तर या सगळ्या सहतरच्याच गोष्टी आहेत ना मला बेडी वडायची आहे काय मला इडी वडायची आहे या घरात या असल्या गोष्टी चालत नाहीत हे कळत नाहीये तुम्हाला आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्यांना असल्या सवयी नव्हत्या दादूने शिकवलंय ना तो लाख सांगल हो पर इतक्या वर्षांची सवय अशी चार दिवसात सुटणार आहे वय हे काय नाही मला बिडी वळायची हे बघा मला मान्य आहे की इतके वर्षांच्या सवयी अशा सहजासहजी सुटत नाही आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे हे बघा तुम्हाला आता बिडी ओढाविषयी वाटते ना त्याऐवजी दादूला हाक मारा तो चहा आणून देईल कदाचित चहा प्यायल्यावर तुमची विडीची तल्लफ जाईल किंवा एक करता का देवघरात जाऊन बसा नामस्मरण करा लक्ष कुठेतरी विचलित होईल ना
किंवा सरळ कोणाशी तरी उठा आणि छान गप्पा मारून या. हवं तर बाजारात जाऊन या. हे बघा, आपण जर मनापासून ठरवलं ना की एखादी गोष्ट आपल्याला नाही करायची, तर आपण नाही करत ती गोष्ट आणि त्यांनी फारसा काही फरकही पडत नाही. विश्वास ठेवा माझा. हो हे बघा, हे समज मला काय बी कळत नाही. हा मी तुमचं सांगितलेलं ऐकतो की नाही, घ्या की मला बी एकदा सांभाळून. आणि तसं मी 5 मिनिटात एक बेडी वडली तर या 4 भिंतीत कुणाला कळणार आहे. तुम्हाला ना समजावण्यात काही अर्थ नाहीये. तुम्हाला समजावणं म्हणजे पालथ्या गडावर पाणी घालण्यासारखं. विश्वास आहे. आबा तुम्हाला सांगतो. सदा चला ना जेवायला. चला ना जेवायला. आज काय खास बेत आहे? आज डाळिंबीची उसळ केली. वा, डाळिंबीची उसळ म्हणजे नेहाच्या आवडीची. कावेरी तू खरोखर किती जपतेस ग तिला. नाही म्हणजे या अवस्थेत खरोखर तुझी काळजी घेणार एखादं बाई माणूस पाहिजे होत. ते सोडून तू तिची किती काळजी करतेस. कमाल आहे तुझी. असं काय करता? नेहा मला धाकट्या बहिणीसारखी आहे आणि मी हे सगळं जे काही करते ते घरासाठीच करते ना आपल्या. मी आजारी होते तेव्हा नेहाने किती केलं माझ्यासाठी. त्या मानाने मी जे काही करते ते काहीच नाही. अगं पण ती आहे कुठे? तिला जेवायचं नाहीये का? मग अशी सांगून आली मी, येईल एवढं. आबा आबा, या हलकट माणसामुळे आपली हस्ती खेळती नेहा आपल्यातून हरवून गेली आहे. ती पाहायलाच मिळत नाहीये तशी. त्याच्या घराण्यालाच नाही, अख्ख्या मानव जातीला कलंक आहे तो अभय भोसले. अक्षरशः चालता बोलता राक्षस आहे हो. नुसता राक्षस. अरे स्वतःच्या बायकोला आबा तो चपली एवढी सुद्धा किंमत देत नाही. गुरासारखं मारतो तिला, माहिती गयच करत नाही तिची. अरे जो माणूस स्वतःच्या बायकोची 4 चौघात परवाच करत नाही तो बाकीच्या बायकांबद्दल काय आदर बाळगणार मना. सदैव आता हा विषय नेहा समोर नको प्लीज. पण नेहा कशी नाही आली अजून? हे बघ, तिचा डोळा लागला असेल कदाचित. तिला म्हणावा 2 घास खाऊन घे आणि मग झोप. मी येते बघ. हा काम होतं का? नाही म्हणजे मी आले असते ना आणि देवाचं वगैरे वाचून झालं की नाही तुमचं? खरंच किती करता ना तुम्ही देवाचं. ह्या सगळ्यांनी केवढी पुण्याही मिळत असेल तुम्हाला. भैरवी कसला विचित्र वास येतोय ग? येतोय ना. हो मलाही येतोय. अगं ह्या खोलीत आल्यावरच आला. हो काही जळतंय का? मला वाटतं बाहेर काहीतरी जळत असावं. मलाही घाण वास आला म्हणून मी उदबत्ती आणली ना. हो पण विश्वास कसा आहेस बाळा? अरे मला तुझ्याशी खूप बोलायचंय. पण हे इथे जे काही घडलं ना त्याचेच विचार डोक्यात येत सतत. तुझ्याशी बोलायला वेळच मिळत नाहीये. विश्वास अरे तू गप्पा का? बोल ना काहीतरी. भांडलीस का ग त्याच्याशी? तशी तू समंजस आहेस म्हणा. विश्वास तू नाही ना भांडलास?
ऐकू आता काय झालं काही नाही उद्भवतीचा चटका बसला काय गए किती धांडटपणा काम जरा जपून करावी आता त्याला औषध लाव नाहीतर जखम होईल आणि चिघळेल इतकं काही नाही आई औषध लावीन बरं वाटेल हा विश्वास विश्वास मला तुझ्याशी बोलायचं काल रात्री दारू प्यायला होतास म्हणे तू नाही आई तू विश्वास ठेवा याने कधी दारूला स्पर्शही केला नाहीये भैरवी मी विश्वासशी बोलते विश्वास तू खरंच दारू प्यायला नव्हतास कि माझ्याशी खोटं बोलतोस नाही शपथ तसा माझा तुझ्यावर विश्वास आहे पण असं काही कानावर आलं की बेचैन व्हायला होतं माझ्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाक कुणालाही बोलायची संधी देऊ नकोस येते नाही 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 तुम्ही अजिबात काळजी करू नका होय होय नाही इथली व्यवस्था अगदी चोख आहे संशय नाही नाही इथं अजिबात कोणाला बी संशय आलेला नाही हा आता तुमच्या आज्ञेचा मान राखून आम्ही किर्लोस्करांचं घर पोखरायला सुरुवात केली हा ते बी अगदी व्यवस्थित चाललेलं आहे मग अहो चेला कोणाच आहे मी आता शालिनी ताई कुठल्या बी आयऱ्या गैऱ्याला आपला चेला बनवतील का मग त्याचं काय आम्ही त्या किर्लोस्करांची पूर्ती वाट लावतोय माझ्या सोबती जानकी बी आहे हो मी तिला घेतलंय हाताशी ते बी अगदी व्यवस्थित चाललेलं आहे बर मी काय म्हणतो तुम्ही आता इथं कधी येणार असं बर नाही ठीक आहे मी हो हो मी येळ कळवतोय नंतर हा नाही पण मी काय म्हणतो तुम्ही आता लवकरात लवकर इथं या काय की त्या किर्लोस्करांची अरेरावी लय दिवस सहन केली आपण पण आता सहन नाही होत म्हणून म्हणतो बर हो चाल ठेवू फोन या आलात मी पेढे विसरले आणायला पेढे ते कशा बाई यामिनीचं नाव वहिनीसाहेब पदासाठी निश्चित झालंय मग पेढे नकोत वाटायला लाज नाही वाटत असली बातमी सांगायला आणि असली पेढे वाटायला मस्करी करते मी एवढी चिडायची गरज नाहीये हे सगळं ऐकून मला काय खूप आनंद झालेला नाहीये मी तरी काय करणार या सगळ्याला एक गोष्ट नीट लक्षात ठेव वहिनीसाहेब हे पद शालिनीताईशिवाय दुसऱ्या कोणाच्या पण वाट्याला जाता कामा नये या पदावर फक्त त्यांचाच हक्क आहे मला माहितीये हे बघ हे जे समजव मी करतोय ना ते फक्त त्यांच्यासाठी तुला काय वाटलं हा समजा खट्टाटोप मी यामिनीला वहिनी साहेब बनवण्याकरता करतो वय हे बघ आपल्याला घाई करून चालणार नाही आत्ता समोर जे काही चाललंय ना ते पाहत बसण्यापलीकडे काही उपाय नाही आपल्याकडे यामिनीला अडकण्यासाठी कुठलाही सबळ पुरावा नाही आपल्याकडे आपल्याकडे ना आहे पैसा ना सत्ता उद्या आपल्या हातात आलं ना सगळं की बघू काय करायचं ते आता गप्प बसूया त्यातच शहाणपण आहे बरं ठीक आहे बरं मला सांग तो इश्वास बरा आहे ना नाही तुला त्याच्यामध्ये काहीतरी गडबड वाटत होती म्हणून विचारलं त्या दोघांचं एक वेगळंच प्रकरण आहे ती भैरवी आणि तो विश्वास विचित्रच वागतात त्यांचं काय सल्ले काही कळत नाही पण एक ना एक दिवस मी ते सगळं शोधून काढणार आहे त्यांना असं सहजासहजी सोडणार नाही मी